नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनलमध्ये. तर सध्या आपण आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये, तालुका वसमत आणि गावाचं नाव आहे लोळेश्वर. आत्तापर्यंत आपण बरेच शेतकरी म्हणजे जे की इंजिनिअरिंगची नोकरी करत होते, डॉक्टर होते, काही 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 शिक्षक होते, त्यांनी सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतलेला आहे. तसेच अजून एक आपल्याशी शेतकरी जोडलेले आहेत जे की पेशाने वकील आहेत आणि आता सेंद्रिय शेती सुद्धा करत आहेत. तर त्यांची शेती कशी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, ॲडव्होकेट मारुती रामराव कदम हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये लोळेश्वर या गावचा आहे. माझा मोबाईल नंबर 97-63-20-81-82. माझं शिक्षण BA LLB शिक्षण झालेलं आहे आणि BA LLB शेवटच्या वर्षामध्ये मी गावाकडे होतो आणि कोरोनाचे दिवस होते. त्या टायमिंगला समाजाची परिस्थिती बघून शेती करण्याचा मोह जो असतो तो समाजातून मिळाला आहे. कारण हे जे असे रोगराईला बळी पडण्याचं कारण की आपली जी आहार प्रणाली आहे त्यामधून मला हा अन्न खातो, त्या अन्नामधून जी आपली शक्ती जी वाढायची असते ती कमी होत असते. त्या कारणामुळे मी ही शेतीमध्ये पूरक कसा अन्न आपल्याला मिळेल आणि चांगला आहार कसा मिळेल, म्हणजे जसं की डॉक्टर असतात, डॉक्टर काय करतात तर ते त्यांच्या पद्धतीने टॅबलेट देऊन ते आपल्याला सुदृढ करण्याचा प्रयत्न करतात. पण शेतीचे डॉक्टर जे असतात ते आपणच असतो खरे. पण जर अशा पद्धतीने जर शेती केली व्यवस्थित विषमुक्त शेती तर आपल्याला विष आपल्या अन्नात जाणार नाही आणि ते आपण निरोगी राहण्याचा आणि हळूहळू संकल्पित करायला पाहिजे आपण सर्वांनी की बाबा शेती चांगली केली तर आपण चांगले राहणार. एवढंच आहे की पहिल्यांदा शेती करताना कोणालाही अवघड जाणारच आहे. सेंद्रिय शेती करताना, सेंद्रिय शेती करायची म्हटलं तर त्याला एक आहे की खूप मोठं धाडस लागतं. कारण चिंता घ्यायला नाही जमत, कारण ना चिंता ना भीती, फक्त नैसर्गिक शेती हा विषय जर लक्षात घेतला तर आपण सेंद्रिय शेतीमध्ये वळतो. आणि वळण्याच्या पूर्वी आपण कधी पुरातन अभ्यास आपण लक्षात घेतला पाहिजे, कारण पहिला इतिहास आपल्याला माहिती नसतो. कारण पहिले लोक जे आज आमची आजी आहे ते 90 वर्षाची आहे, काय तिनं अन्न खाला का विषमुक्त अन्न खाल्लेलं आहे. कारण जात्यावरलं जेवण केलेलं आहे, जात्यावरलं पीठ दळून खाल्लेलं आहे. असे जे अन्न खातात ते त्यांचं जो अन्न असतं ते त्यांचे म्हणजे व्यवस्थित अन्न असतं, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स प्रोटीन्स असतात. आणि आताचं जे जेवण आहे ते एकदम केमिकलयुक्त आणि त्याच्यात मशिनरीमधून आलेले जेवण आहे. कारण साधारण लॉजिक लक्षात घेतलं तर गव्हाचं पीठ हे किती दिवस राहते हे आपल्यालाही माहिती आहे घरामध्ये. आणि जे पॉकेटचं पीठ आपण किती ते 6-6 महिन्याचंही खातो, म्हणजे याचं कारण काय आहे तर हे रोगाला बळी पडतो आपण याच्यामध्ये. आणि भाजीपाला आहे काय काय थंड याच्यामध्ये ठेवून ते किती दिवस आहे ठेवणं, फ्रीज रेफ्रिजरेटरसारख्या यंत्रामध्ये ठेवून. जसं आपण साधारण आपल्या शेतामध्ये जर एक गुंट्याचं जरी भाजीपाल्याचं व्यवस्थित जर मॅनेजमेंट केलं तर आपला घरचा भाजीपाला हा आपण घरच्या घरी मिळवू शकतो. आणि हे सर्व काय आपण त्या कोरोनाच्या काळामध्ये मी शिकलो, त्यामुळे काय काय जणांचे यूट्यूबला व्हिडिओ पण बघितले आणि काही जणांचे जे स्वतःहून शेती करतात अशा लोकांना पण भेटलो. त्यानंतर मग तसं करत करत काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर मी जास्त शेतीला अग्रेसर होऊन गेलो, कारण घरच्यांना पण त्रास व्हायचा, कारण मी एवढं शिक्षण करून शेती करतो हे कोणालाच पटत नसते. आणि त्यानंतर मी शेतीला सुरुवात केली तर सर्वप्रथम मी एकदम 30 गुंठ्यापासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे जास्त 1 एकर घेतला नाही, 2 एकर घेतला नाही, असं जास्त केलं नाही आहे. सुरुवात छोट्याशा ह्याच्यातून केलेली आहे. छोट्याशा ह्याच्यामध्ये करत 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 आज 7.5 एकर जमीन आहे. तर त्या जमिनीमधली अर्धी जमीन ही पूर्ण मी सेंद्रिय बनवलेली आहे. आणि दरवर्षी मी बाकीचीही जमीन म्हणजे 70% गांडूळ खत टाकून 30% रासायनिक खत टाकत असतो. आणि आता ही सगळ्या शेतीमध्ये 10% तर रासायनिक खत असतोच आणि 10 वर्षात आपला रासायनिक खत हा जमिनीतून निघत नाही. तरी पण जमिनीला ही पहिली सवय आहे, 50 वर्षापासून लागलेली सवय, 70 वर्षापासून लागलेली सवय कोणाला जाते का? तर आपल्याला लागलेलं व्यसन हे आपण 1-2 दिवसात सुटत नसतं. तसं जमिनीला हे व्यसनच होतं. त्याप्रमाणे मी जे केलं ते हळूहळू केलं. कारण एकदम कोणीही करायला गेलं तर काय प्रॉब्लेम येतं, उत्पन्नात घट होते. मग उत्पन्नात घट झाली की मानसिक संतुलन बिघडते. मानसिक संतुलन बिघडले की आपल्या घरातला जो व्यवहार असतो तो एकदम ढासळला जातो. आणि मग अशामध्ये आपण काय करतो तर शेती करण्यामध्ये आपला रस नाही लागत. कारण सेंद्रिय शेती करताना सर्वप्रथम कोणत्याही गोष्टी एक उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे, गरम तवा कधीही एकदम थंड होत नसतो, त्याला हळूहळू थंड होत असतं. पाणी टाकलं तर ते एकदम होरपळून गेलं जातं. तसंच ते शेतीचं असतं. शेती आता खूप गरम झालेली आहे कारण ती एकदम थंड करायला जमत नाही, तर हळूहळू थंड करावं लागणार आहे. कसं तर एकदम रासायनिक खत आपण 1957 जे हरित क्रांती झाली, हरितक्रांतीपासून आतापर्यंत युरिया वगैरे अशा प्रकारचे जे खतं आपण टाकून टाकून ती जमीन पूर्ण बंजर होऊन गेलेली आहे. आणि जमिनीमध्ये कुठेतरी गांडूळ सापडतो तर कुठे नाही सापडत असा विषय. ओढ्याच्या कडेला गांडूळ सापडतो पण जमिनीत गांडूळ सापडत नाही आपल्याला, कारण की ओढ्याच्या कडेला कधी, दोऱ्याच्या कडेला कधीही
खत नसतो, कारण तिथे गांडूळ सापडतात. मग जमिनीमध्ये आपण आतापर्यंत आलेला गांडूळ खत सुटला आहे आणि रासायनिक खता रासायनिक टाकून टाकून ते गांडूळ पूर्ण नष्ट झालेले आहेत. तर आता आपली जी कार्बन क्षमता वाढवायची आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला पहिले सर्वप्रथम छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आपल्याला गांडूळ खत असो किंवा जीवामृत असो किंवा जे शेणखत असतं ते दिवस कंपोस्ट करून टाकलेलं चांगलं, बुरशी नाही वाढली पाहिजे अशा प्रमाणात आपल्याला ही शेती करावं लागणार आहे. कारण शेतीच्या आधी पुरातन पहिलं काय आहे तर व्यवस्थित तिचं मॅनेजमेंट लावणं. मॅनेजमेंट म्हणजे काय, तर बाबा आपल्या साध्या साध्या गोष्टी येतात की आपण किती करतो आहे, आपल्याकडे ताकद किती आहे, आपल्या आपल्या ताकदीवर आपली शेती करणं गरजेची आहे. कारण आपल्याकडे ताकदच 30% आणि आपण 100% शेती करायला पाहिलो तर होत नसते. कारण आपल्याला जेवढं एक एकर करायच्या आधी आपण 10 गुंठेच करायचं, 10 गुंठ्यात ते व्यवस्थित करता येईल कारण त्याच्यात आपल्याला आनंद तरी मिळेल. आणि छोट्या छोट्या गोष्टी करायच्या, लसूण आहे, लसणाला छोट्या छोट्या म्हणजे गांडूळ खतावर लसूण येतो चांगल्या प्रकारे, शेणखतावर लसूण चांगल्या प्रकारे येतो. आता साधारण उदाहरण घरातलंच माहिती आहे की ज्यांनी खतावरले लसूण काढले त्यांचे लसूण सध्या लवकरात लवकर ते कुजून जात आहेत, आणि जे गांडूळ खतावरला लसूण आहे तो एकदम व्यवस्थित आहे, आतापर्यंत टिकून आहे. मला एकूण शेती 7.5 एकर आहे. सध्या हळद, टाळकी ज्वारी, गहू, ऊस, आता कापूस होता, कापूस काढून आता त्याच्यामध्ये भुईमुग आहे. आता सध्याला मी छोटा गांडूळ खत प्रकल्प चालू केलेला आहे आणि गांडूळ खत आता मी शेतीला वापरत आहे. गांडूळ खत आपण छोट्या छोट्या फाऱ्यामध्ये बनवत गेलो आपण त्या बेडमध्ये छोट्या, नंतर कृषी योजनेमधून आपल्याला हा गांडूळ प्रकल्प मिळालेला आहे. तर आमच्या गावला जे कृषी सहाय्यक म्हणून आहे श्रीनिवास शिंदे, तर एक शेतकरी माणूस असल्यामुळे त्याला शेतीतल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, अधिकारी जरी असेल तरी. पण त्यांनी एक चांगली मैत्री वाढवून गावामध्ये कोण घेऊ शकतं, कोण शेती करू शकतं गांडूळ खतावर, त्यांनी आपल्याला त्या गोष्टीचा फायदा करून दिलेला आहे, त्या योजनेचा आपण लाभ घेतलेला आहे. ते 2 बेड होते आणि अशा प्रकारची ही जी शेण बाहेर टाकून त्याच्यातच गांडूळ सोडून पाणी सोडून आपण करायचं. देशी प्लस विदेशी पण आहे, म्हणजे देशी आपण जमिनीत जेवढे गांडूळ सापडतात जसे ओढ्याला गांडूळ असतात ना, तर पाण्या पावसामध्ये गांडूळ पकडलेले आहेत आणि तेच गांडूळ आपण आपल्या बेडमध्ये टाकलेले आहेत, त्यानंतर ते दोघांचं कॉम्बिनेशन होऊन आणखी एक नवीन गांडूळ तयार झाला असं मला वाटतं. रासायनिक शेती ही रासायनिक शेतीमध्ये खर्च जास्त लागतो, फवारण्या जास्त कराव्याच लागतात आणि शेवटी जेवढा पैसा जातो. आता सध्याच्या कंडिशनला जमीन मरण पावलेली आहे कारण तिला जागा करणं गरजेचं आहे, कारण दरवर्षीप्रमाणे रासायनिक खत टाकून टाकून ती मरण पावलेली आहे. जसं पहिलं उत्पन्न व्हायचं तसं आज होत नाही आहे ना. जसं मला माहिती आहे की 20-20 क्विंटल ॲव्हरेज यायचं कापसाचं, आज ते वेत नाही आहे. कारण आजचं कापसाचं ॲव्हरेज हे लोकांना 2 क्विंटलपासून ते 4 क्विंटल 8 क्विंटलपर्यंतच येत आहे, कारण ते बी त्याच्या त्याच्यात 4-10 फवारण्या 2-4 वेळेस खत असून म्हणजे त्याचं जे कार्बन क्षमता जे जमिनीची ती खूप कमी झालेली आहे. आणि गांडूळ खताचं कसं आहे, तर गांडूळ खत हे असं आहे की आपण जेव्हा टाकतो ते शेवटपर्यंत हिरवं असतं आणि एक आहे की आपल्याला खत लागत नाही, जे खत नाही लागत तेच आपली बचत, कारण तेच आपलं उत्पन्न आपण समजायचं असते पहिल्यांदा आणि थोडंफार त्याच्यातलं त्याच्यात आणि एक्स्ट्रा उत्पन्न आपल्याकडे मिळून जातं. तेवढ्यावर जर समाधान, फक्त एवढंच आहे की शेती करताना समाधान महत्त्वाचं आहे बरोबर, आणि कमी याच्यात पण समाधान शोधणं महत्त्वाचं आहे. आणि जर काही एखाद्या वेळेस कमी पण केलं आणि गांडूळ खतावर आपण शेती केली जर खर्चच नाही आपला बाहेरचा आपण नाही टाकला, फक्त मेहनतीचाच खर्च आहे, मेहनतीचा खर्च हा जास्त नसतो. गांडूळ खत विक्री करतो आणि गांडूळ पण विक्री करतो. ओके, काय रेट आहे त्याचा? गांडूळ हे 400 रुपये किलोप्रमाणे विकतो. ते आपल्याकडे घरचे जनावर आहेत. किती आहेत? 2 म्हैस आहेत, 2 बैल आहेत, 2-3 गाई आहेत आणि जर लागल्यास तर बाहेरलं घेतो. सध्या तर आपल्याकडे आपल्या शेतीला लागतो गांडूळ खत आणि जर कुणाची ऑर्डर आली तर आपण ते देतो. गांडूळ खत आणि जीवामृत याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणती खतं वापरता? ह्युमिक ॲसिड बनवलेलं आहे, मटका खत म्हणून आपण मानतो बघतो त्याला. त्याच्यामध्ये तांदूळ आपले भा जे शिजवलेला भात असतो तो आपण मडक्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि ते 4-5 दिवसाच्या नंतर काढून 200 लिटर टाकीमध्ये टाकून गूळ टाकून ते जमिनीमध्ये सोडतो पिकांना. त्याचं एक ह्युमिक ॲसिड म्हणून काम केलं जातं. आपल्याकडे काही शेळ्या पण आहेत ज्या शेतीसाठी खूप म्हणजे उपयुक्त असतात, त्यांचा लेंडी खत आणि शेळ्यांच्या लेंडी आपण पूर्ण गांडूळ खतामध्ये मिक्स करत असतो, जेणे ते गांडूळ खात असतात आणि त्याची लेंडीचा जो गांडूळ खत असतो तयार झालेला तो एकदम अतिउत्तम असतो. आणि शेळ्या उन्हाळ्यामध्ये आपण जमिनीवर बसवल्याच्यानंतर त्याचं मूत्र लेंडी पडल्यामुळे जमीन पण चांगली होती,
कसदार होते. त्यानंतर शेळीचे एक जोडधंदा म्हणून पण आपल्याला मिळून जातो. सेंद्रिय शेतीमध्ये माती आपली थोडी भुसभुशीत झालेलीच आहे आणि गांडूळ परत दिसत आहेत भरपूर प्रमाणात. आणि झाली विषारी झालेली माती आता ही विषारीपासून दूर होत आहे. ॲग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय प्रत्येकाने ही सेंद्रिय शेती करायलाच पाहिजे. कारण सेंद्रिय शेती आताच हे एक नवीन आलेलं तंत्र नाही आहे, तर हे पुरातन तंत्र आहे सेंद्रिय शेती. कारण पहिला इतिहास आपण विसरलो म्हणून आपण ही शेती ही नवीन आलेल्या पाश्चात्य संस्कृतीच्या याच्यामुळे आपण हे नवीन आलेले रासायनिक खत हे वापरून आपलं उत्पन्न वाढवण्याच्या याच्यामध्ये गेलेलो आहोत. कारण आपल्याला जर आपलं निरोगी आहार पाहिजे असेल, निरोगी राहायचं असेल, तर आपल्याला थोडी का होईन आपण सेंद्रिय शेती आपण घरच्या पुरते तरी करायला पाहिजे. कारण अन्न तेवढं खालं चांगलं तेवढं चांगलं राहील आपल्यासाठी. धन्यवाद.